माझं सोलापूर न्यूज चॅनल. पैशाच्या वादातून आपल्याच पत्नीचा निर्गुण खून करून नंतर पतीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनाली प्रशांत ओहळ वयवर्षे 32 असे खून करण्यात आलेल्या पत्नीचं नाव आहे, तर प्रशांत महादेव ओहळ वयवर्षे 34 असे जीव गमावलेल्या पतीचं नाव आहे. याबाबत मयत सोनाली हिचा भाऊ आनंदकुमार ताकतोडे यांनी होळे खुर्द माडा येथे फिर्याद दिली आहे. वर्षापूर्वी सोनाली हिचं लग्न प्रशांत महादेव मोहोळ यांच्याशी झाला होता. 14 वर्षानंतरचा हा प्रवास. सोनाली हिला 13 वर्षाचा मुलगा नीलराज आणि 10 वर्षाची मुलगी अर्पिता मागील 4 महिन्यांपूर्वी मोडनिंब येथील यात्रेमध्ये मेहुणा प्रशांत माने त्यांची आई सुनंदा आणि वडील महादेव ओहळ यांना विटभट्टीच्या पैशाच्या कारणावरून मारहाण केली होती. त्यामुळे ते 3 महिन्यापासून ते ओहळे खुर्द येथे शेजारी पत्राशेटमध्ये राहत होते. मेहुण्याच्या वडिलांनी दवाखान्यात उपचार केल्याने त्यांचा खर्च म्हणून त्याने घरातील लोक 2 लाख रुपये मागत होते. त्यामुळे मेहुणे प्रशांत हे तणावाखाली होते, यातूनच आत्महत्या केल्याची एकंदरीत बातमी समोर आली आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.